कोण गणेश आके, त्यांचं काय संबंध, त्यांना कुणी अधिकार दिला याला, याचं कुठलंही त्यांना भान नाही. आके सारखे कुणीही वर्ग स्वतःच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वार्थासाठी, तर त्यांना काडीचीही किंमत नाही. असे गणेश हाके सारखे, तानाजी सावंत, आयरे गेरे निवडणुकीच्या काळानंतर ही बेडकं स्वतःच्या स्वार्थासाठी बळगळतात, त्यांना आमच्या वतीने आता शून्य किंमत आहे. महायुतीतले याआधी तानाजी सावंत बोलले, सदाभाऊ खोत बोलले, त्याच्यावर एकनाथ शिंदेंचे जे शंभूराजे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की तानाजी सावंत यांचं हे वैयक्तिक मत आहे, पक्षाशी त्याचा संबंध नाही. आणि आज तर काय गणेश हाके बोले, कोण गणेश हाके, त्यांचं काय संबंध, त्यांना कुणी अधिकार दिला याला, याचं कुठलंही त्यांना भान नाही. आणि ही महायुती माननीय अजितदादांनी, ही महायुतीचा पाठिंबा माननीय पंतप्रधान साहेब, माननीय मोदी साहेब, सॉरी माननीय मोदी साहेब, माननीय अमित शहा आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे विचार विनिमय करून महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेला आहे. त्याच्यामुळे हाके सारखे कुणीही वर्गळतं स्वतःच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वार्थासाठी, तर त्यांना काडीचीही किंमत नाही. गणेश हाकेला स्वतःचा पक्ष म्हणजे भाजप कसा चालतो हे माहीत नसेल, तर त्यांनी ते भाजपकडनं समजून घ्यावं. आणि असे गणेश हाके सारखे, तानाजी सावंत, आयरे गेरे निवडणुकीच्या काळानंतर ही बेडकं स्वतःच्या स्वार्थासाठी बळगळतात, त्यांना आमच्या वतीने आता शून्य किंमत आहे. कारण का आम्ही त्यांना बोलल्यानंतर त्यांच्या पक्षाकडनं सांगितलं होतं की हे आमच्या पक्षाचं मत नाही, याच्यावरनं त्यांनी त्यांची पात्रता लायकी ओळखून घ्यावी.